माझ्याकडे एकूण 17-18 एकर शेती आहे. वडिलोपार्जितच आहे. पण पूर्वी वडील ज्वारी बाजरी वगैरे करत होते. पण मी आता बी शिक्षण माझं BSc ॲग्री झाले 85 साली. आणि सुधारणा काय ते करावी म्हणून शेतीत नवीन नवीन प्रयोग करत राहिलो. पूर्वी मी ह्या रानात ऊस कापूस पिकं वगैरे घेत होतो. त्यात उत्पन्न म्हणून असं मिळत नव्हतं. आता केळी लावल्यापासून जरा केळीचं उत्पन्न जास्त मिळतं आहे. पूर्वी केळी करताना एवढा अनुभव नव्हता. केळीला डाग वगैरे पडायचे, उत्पन्न कमी निघायचं. नंतर आम्हाला पाटील बायोटेकचं मार्गदर्शन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही 2-2.5 एकर जवळजवळ बाग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पूर्वी मी केळीला बेड करत होतो. आता आपण बघतो इथं ह्या केळीला आपण बेड वगैरे केलेलं नाही. केळीचं अंतर पूर्वी मी 8x5 ठेवायचो. पण नंतर आता 7x5 केळीली आहे. पूर्वी केळीची साईज घड वगैरे एकसारखे निसवत नव्हते. पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यापासून आता जवळजवळ 80% एकसारखे म्हणजे वेन झालेली आहे. पूर्वी पारंपरिक शेती करताना केळीच्या 2 फण्यामधलं अंतर कमी होतं. पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यापासून आता हे जवळजवळ अंतर वाढलेलं आहे. त्यामुळं वजनालाही घड जवळजवळ 40 ते 45 किलोपर्यंत जाईल. आणि फण्याची संख्यासुद्धा पूर्वी 11-12 मिळायची. आता जवळजवळ ही 15-16 पर्यंत संख्या गेलेली आहे. आणि ह्याची जाडीसुद्धा जास्त वाढलेली आहे. आणि कलरसुद्धा चांगला आहे. डाग वगैरे काय नाहीत. पूर्वी केळीला आम्ही बेड करत होतो. बेड न केल्यामुळं आता बेडचाही खर्च वाचलेला आहे. पूर्वी पारंपरिक शेती करताना केळीला एका गडाला 40 ते 45 रुपये खर्च यायचा. आता थोडेसे बदल करून 30 ते 35 केल्यापासून 30 ते 35 रुपये खर्च येते. जवळजवळ आसपास 10-5 रुपये एका खुंटमाग कमी झालेले आहेत. पूर्वी बेड वगैरे खांदायला रासायनिक खतांचा वगैरे भरपूर वापर करायचा. ते आता कमी करून थोडंसं पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं खर्चही कमी झालेला आहे. आणि तुम्ही बघताय बागेत बांबूच टेकन काही दिलेलं नाही. पूर्वी मी बांबूला जवळजवळ 20 ते 22 रुपये खर्च यायचा. तो जवळजवळ खर्च कमी झाला आहे. कारण मुळ्या एकमेकाला ही झाल्यामुळं चिटकल्यामुळं बांबूची गरज काय वाटली नाही, लागली नाही. आणि झाडाचा बुंदा तुम्ही बघितला तर बुंदाही खूप मोठा झालेला आहे. पूर्वी झाडाला काळपटपणा बुंद्या येत नव्हता. पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यापासून बुडकाही मोठा झालेला आहे. आणि काळपटपणा आहे. आणि शक्यतो सगळं मटेरियल त्याने शोषण घेतलेलं आहे. त्यामुळं झाडात ताकद भरपूर वाढलेली आहे. जरी वादळ वगैरे आलं तरी त्यात माझी बाग अजिबात पडलेली नाही. पूर्वी पारंपरिक शेतीमध्ये मी केळीला भरपूर खायला टाकायचो. मला असं वाटायचं जास्त खत टाकलं की झाडं जास्त मोठं होईल किंवा ते जास्त होईल. पण नंतर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यानंतर लिमिटेड त्यांनी मला बंधन घातलं. थोडंच खायला टाकायचं पण थोडं मध्ये मध टाकायचं. एक महिन्याने मी खताचा डोस त्यांच्याप्रमाणे टाकत गेलो. उत्तम आहार कसा आपल्या शरीराला लागतो तसा तो उत्तम आहार आम्ही ह्या फळ बागेला दिला. पाटील बायोटेकचं कॅल्शियम आणि रिलीजर ह्युमॉल ह्यांचा परिणाम मला ह्या बागेवर जास्त दिसला. त्यामुळं बळकटी आलेली आहे. ह्या प्लॉटला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आणि माझा दुसराच एक प्लॉट आहे पूर्वीचा पाठीमागचा. त्यात मी वापरलं नाही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान. तर त्यात खोडवात बरीचशी झाडं वादळामुळे पडलेली दिसली. तसं ह्या 2 एकरामध्ये काही झाडं पडलेली दिसत नाहीत. आणि त्या खोडवाचे घडसुद्धा खूप म्हणजे लहान आहेत. 10-11 ह्याच्यावर फणे आहेत त्याला. आणि ह्याला जवळजवळ 13-14-15 पर्यंत आहेत. मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे, पारंपरिक शेती करण्यापेक्षा पाटील तंत्रज्ञानचं थोडंसं मार्गदर्शन घेऊन आपण उत्पन्नात वाढ करावी. आता ही माझं साधारण 1 एकरात केळीमध्ये सरासरी 40 किलोचं जरी ही धरलं, साधारण 1 एकरामध्ये 1200 आपण खुंटं धरली आणि 40 रास धरली तर सर्वसाधारणपणे 1 एकरात मला ना 4.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. हे केवळ पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं. आणि पारंपरिक शेती करण्यात माझे पूर्वी उत्पन्न काढलं ते एवढं मला मिळालं नव्हतं. आता हे जवळजवळ 1.5 पट पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं पूर्वी खर्चही जास्त होत होता. आता कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळालेलं आहे. पूर्वी मला पारंपरिक शेती करताना बेड वगैरे ह्याचा खर्च खूप वाचायचा. तो आता खर्च कमी झाला आहे.
आणि जमिनीची पोत वगैरे सुधारला आहे. आपण पाटील तंत्रज्ञान कुठल्याही भाजीपाल्याला डाळे मासो कुठलेही ते वापरावं, केळीलाच वापरावं असं काय नाही. उसालाही मी त्यांचा प्रयोग केलेला, उसातही मला फरक जाणवतो आहे. हां, ह्याच्यात पहिल्या म्हणजे आम्ही केळी करत होतो त्याच्या अगोदर, पण जमीन म्हणजे याच्याच ओक्ती होती, काळी माती होती, तर पहिलं हे होत नव्हतं एवढं. नंतर ज्यावेळेस आम्हाला आम्ही बाजीराव गोलपचा एकदा प्लॉट पाहिला केळीचा, त्यावेळेस यांच्या केळी पाहिल्यानंतर आम्हाला ते डोंगरे साहेब भेटले, पाटील बायोटेकवाले, आणि त्यानंतर मग आम्हाला याचे फरक जाणवला ह्या केळींचा. त्याच्या अगोदर पण आमच्या केळी होत्या, त्याच्या त्या खास नव्हत्या, आणि त्याच्यात विषय असा का रासायनिक खतांचा खर्च जास्त होत होता. आता ह्या केळीला फक्त एकदाच आम्ही एक डोस केलेला आहे, एकच फक्त. त्याच्यानंतर परत आत्तापर्यंत लिक्विड खत पण नाही सोडलेलं किंवा दुसरं कोणतं पण खत टाकलेलं नाही. आणि बाकीचा विषय असा का म्हणजे आता हे तुम्हाला समोर दिसतेत कसं आहे ते, आता जे हे केळे केलेत आम्ही, तर हे 7x5 अंतर आहे आमचं, आणि हे टोटल क्षेत्र आहे म्हणजे इथलं 1.5 एकर आहे, त्याच्यात कमीत कमी 3,500 फूट बसलेलं आहे याच्यात, आणि एक घरापाशी एक क्षेत्र आहे अजून, तर ते एक 40 गुंठ्याचं क्षेत्र आहे, त्याच्यात पण 1,200 फूट आहे. म्हणजे असं टोटली तर दोन्हींना पण हे याचं तंत्रज्ञान जे पाटील बायोटेकचं आहे ते दोन्हींना पण आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेस आम्ही पहिली पारंपरिक शेती करत होतो त्यावेळेस खर्च व्हायचा आमचा एक परझाड किंवा एकरी 40-50 हजार रुपये म्हणजे, पण त्याच्यात बदल असा झाला का ज्यावेळेस पाटील बायोटेक आम्ही जे हे केलं म्हणजे तंत्रज्ञान हे केलं, खर्च तोच राहिला म्हणजे तोच राहिला, पण आम्हाला जे आता जे म्हणजे टनेचं किंवा याचं जे आपण हे बोलतो तर त्याच्यात फरक असा आहे का आज आमचे काही लंगर कमीत कमी 50-52 राशीचे म्हणजे सरासरी 40ची रास आम्हाला पडली पर लंगरमध्ये. आणि विषय असा दुसरा की ही रास हे असून आमची पूर्णपणे कमीत कमी आता 70% वेन झालेली आहे सगळ्या प्लॉटमध्ये टोटली, तर हा एक फरक आम्हाला असा जाणवला. आणि बाकीचा जो विषय एक झाडांची जी लेंथ आहे म्हणजे एक सारखेपणा जो आहे हा सगळ्या झाडांना एक सारखे आहे. आता एक सांगायचं असं की ज्यावेळेस आम्ही पारंपरिक ज्यावेळेस शेती करत होतो म्हणजे केळीची, तर त्यावेळेस सरासरी एक लंगर कमीत कमी सरासरी सगळ्यांचे जर काढले तर 25 ते 30 ह्या रास बसत होती, आणि आज तेच उत्पन्न एक 10 किलोनी समजा 10 किलोनी सरासरी 40 दिलं तर 10 ते 15 किलोनी वाढलेले, म्हणजे याच्यात खर्च तोच राहून आमचा उत्पन्न जे आहे ते कमीत कमी 1200 एकरमागं जर 1200 झाडं धरली तर आज उत्पन्न कमीत कमी आमचं म्हणजे 1,20,000 वाढलेलं आहे. आणि त्याच्यात म्हणजे बाकीचं सांगायचं असं का म्हणजे हेच जे उत्पन्न आहे का 12 किलो किंवा 15 किलो जरी धरलं तर म्हणजे त्याच्यातच ही वाढ झालेली आहे. आणि अजून एक सांगायचा मुद्दा असा की आता तुम्ही पाहताय समजा ह्या झाडांना टेकू नाहीच आहेत, तर इथून मागं आम्हाला कमीत कमी टेकू लावायला लागायचे प्रत्येक झाडाला एक एक, तर तो एक खर्च वाचला आम्हाला कमीत कमी. आणि दुसरं म्हणजे आम्ही पहिले बेड भरायचं, तर ट्रॅक्टरने किंवा मजुरी लावून मजुरी द्यावं लागायची, तर ते बेड पूर्णपणे आम्ही भरत नाही म्हणजे तो पण आमचा खर्च वाचला त्याच्यात प्लसमध्ये. आता डोसाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर NPK-चं जे समजा पाटील बायोटेकवाल्यांचे डोंगरे साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर म्हणजे ते पूर्णपणे NPK आणि रिलीजर कॅलनेट आणि हे आपलं ह्युमॉल याचा वापर त्यांनी दिलेले डोस पहिले जे वापरत होतो ते कळत नव्हतं आम्हाला म्हणजे झाडाला किती गरज आहे आपण किती टाकतो आहे, आणि आत्ता जे समजा जेवढी गरज आहे तेच सांगितल्यानंतर तो एक बचत अशी झाली का म्हणजे जी गरज आहे तेच झाडाला दिलं पाहिजे, मग ते हे झाल्यानंतर आज झाडाची ग्रोथ पण सगळी म्हणजे हे वाटते आणि अनावश्यक खर्च टाळला गेला त्याच्यामुळं, आणि टाकलेली खतं पण पूर्णपणे एकजप होतात त्याच्यामुळं झाडाला ते लागू पडत आहेत असं कोणतंच हे नाही का, लगेच ग्रीप दिसलेली दिसते झाडाची टाकल्यानंतर जे खत आहे तर ती ग्रीप दिसते लगेच. सांगायचं असं आहे की आता शेतकरी बांधवांना सांगायचं आहे मला का ज्या यांनी समजा मी ज्यावेळेस पहिल्यांदा हे टेक्निक ज्यावेळेस वापरलं तर म्हणजे मी भीतच वापरत होतो कारण की एकदम खर्च करायचा आणि बॉ कसं हे करायचं, आणि आज तुम्ही समोर पाहताय का समजा ह्या झाडाला 50-52 किलोचा लंगर आहे तर त्याला एक काही टेकू दिलेलं नाही आपण समजा प्लॉटमध्ये कुठे पण पाहा तुम्ही, तर हेच सांगायचं शेतकऱ्यांना का बा जे आहे ते तुम्ही त्याच्यात एक पुढच्या दृष्टीने हे करा त्याच्यातून तुम्हाला फायदाच होईल तोटा होणार नाही. ज्यावेळेस समजा आपण हे खत समजा जमिनीला जे काय लागतं आहे नक्तरच पुरस पालास हे आपल्याला कळत नसतं, त्यावेळेस आपण पाटील बायोटेकवाल्यांना समजा मी ज्यावेळेस विचारतो तर त्यांनी सांगितल्यानुसार ते जे डोस दिलेत त्याचा पूर्णपणे म्हणजे फायदा होतो. पूर्वपारंपरिक ज्यावेळेस हे करत होतो मी केळी करत होतो तर ती संख्या जी असायची म्हणजे फण्यांची जी संख्या आहे तुमची तर ती 12-13 आसपास असायची, आज ती 15-16 आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुद्दा म्हणजे का त्यांचा जो म्हणजे दोन फण्यांमधला जो गॅप आहे तो जास्त आहे म्हणजे त्याच्यामुळं काय होतं आहे का जो जी केळीची साईज आहे तर ती मोठी व्हायला त्याचा फरक पडतो. आणि दुसरं सांगायचा मुद्दा असा का आता तुम्ही माझा बोंदा बघा केळीचा,
तो पण त्याची साईज एक का का काळपटपणा आहे त्याला, आणि बुंदा पण साईज मोठी आहे, त्याच्यामुळं त्याला टेकू लावायची गरज नाही. दुसरं एक असं का पान जे पान सगळी पानं म्हणजे रफनेसमध्ये आहेत का, जेणेकरून मोठी साईज आहे त्याची, ज्या म्हणजे झाडाच्या याच्यानुसार त्याची साईज आहे. आणि सांगायचं अजून एक असं का, तुम्ही आता समोर बघा याच्यावरती तुम्हाला कुठे एक टीक किंवा आपण जे एक डाग म्हणतो तो डाग दिसत नाही, कारण त्याचा का रोगराई नाही आहे त्याच्यावरती, झाड सशक्त असल्यामुळे रोगराई कुठल्या प्रकारची नाही त्याच्यावरती. पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आपण, दरवर्षी जिन्यांच्या केळीची रोपं घ्यायचो आणि दरवर्षी लागवड करायचो. प्रारंभिक पद्धतीने आपण खताचे डोस टाकायचो, नंतर मला पाटील बायोटेकची माहिती मिळाली, नंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. गेले 3 वर्षापासून मी त्यांचे डोसेस वापरतो आहे. याच्या आधी पहिल्या वर्षी नवीन माल होता सुरूचा, त्याला 40 किलोची रास पडली, नंतर दुसऱ्या खोडव्याला 35 किलोची रास पडली. हा आहे तो आता नवीन प्लॉट आहे सुरूचा आहे, ह्याला बी सरासरी 35 किलोची पडते आत्ता. त्यामुळे आपल्याला खताचा रिझल्ट आत्तापर्यंत चांगला मिळालेला आहे. आपण पारंपरिक पद्धतीने खताचा डोस टाकत होतो की एक्स्ट्रा डोस पडायचा माहिती नव्हती, आपण ओरलोड म्हणजे आज जे न लागणारी वस्तू ती टाकत होतो. नंतर पाटील बाबांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पद्धतीचं स्टार्टिंगचं ड्रिंचिंग, नंतर त्यांचे होणारे डोस, हे त्यांच्या डोस टाकायची पद्धत वगैरे त्यांनी आपल्याला समजून सांगितली. त्यात आपला रिझल्ट चांगला मिळाला आणि जमिनीत भुसभुशीतपणा भरपूर राहिला गेला, आणि जमिनीजवळ ऑलरेडी भुसभुशीतपणा जास्त असल्यामुळे सफेद मुळीचं प्रमाण वाढलं गेलं, त्यामुळे टनेजवर चांगला परिणाम झाला. टनेजचं प्रमाण वाढलं गेलं. हां, ह्युमॉल कॅलनेट आणि रिलीजर हे ड्रिंचिंग आणि प्लस रासायनिक खताबरोबर त्यांचे डोसेसमध्ये बी आपण टाकत होतो, ते एकत्र करून तो डोस टाकायचा. आपण दर महिन्याला त्यांचं ड्रिंचिंग राहायचं आणि साधारण स्टार्टिंगपासून ते एक 4 महिन्यापर्यंत 5 महिन्यापर्यंत एक 3 डोस असायचे त्यांचे, ते डोस आपण टाकत होतो आणि दर महिन्याला त्यांचं ड्रिंचिंग करायला लागायचं. आणि एवढं सगळं कॅल्क्युलेशन हिशोब काढला तर याच्या आधी मी पारंपरिक पद्धतीने खताचा डोस टाकत होतो तर त्याचा खर्च जास्त पडायचा, आणि ह्याचा एकदम आता आजच्या त्याच्यापेक्षा कमी पडतो, त्या हिशोबाने मला आजच्या कंडिशनला हे परवडून जात आहे. आणि मेहनतीच्या हिशोबाने बी आज बाकीच्या ह्याला जास्त खर्च व्हायचा, ह्याला नुसतं वर डोस टाकला तरी कामकाज होऊन जायचं. आपण जे डोस टाकले होते तर पहिल्या याच्या आधी मी पाटीलवाल्यांचं न वापरता आपली साध्या पद्धतीने वापरत होतो, त्याची मला सरासरी 30 किलोची पडायची, आणि त्यांचे डोस वापरल्यापासून खोडव्याला मला 35 किलोची रास पडली गेलेली. खर्चाच्यामध्ये तर बचत झालेली त्यांच्यापेक्षा, म्हणजे बाकीच्या आपल्या रेग्युलर डोसपेक्षा त्यांची खर्चामध्ये आपली कमी पडतो, म्हणजे कमी बचत झालेली आणि आपल्या उत्पन्नही वाढले गेलेले. दरवर्षीपेक्षा आपलं कॅल्क्युलेशन वजनाच्या हिशोबाने मालाची प्रत वाढली गेली आणि बाजारभावाची गाठ झाल्यामुळे दरवर्षीपेक्षा आपण पाटीलवाल्यांचं टेक्निक वापरल्यामुळे कमीत कमी आपल्याला 60 ते 70 हजार रुपयाची वाढ झालेली आहे. केळीमधला पानांमधला गॅप आणि पानांमधल्या गॅपमुळं फण्यांमधला जो गॅप पडतो आहे, फणामधल्या गॅपमुळे वादी केळीची लांबी ह्या खताच्या माध्यमातून मला मिळाली गेलेली आहे. त्यामुळं मला ऑलरेडी जी शायनिंग गाडाची मालाची शायनिंग ही ह्या खताच्या हिशोबाने आपल्याला चांगली मिळाली, आणि जाडाई म्हणजे गोलाई झाडा केळीची ही चांगल्या पद्धतीने मिळाली गेली, आणि केळीचा बुंदा बी चांगला फुगलेला गेलेला आहे त्याचा. संतुलित खतामुळं तो चांगला रिझल्ट मिळाला गेलेला आहे याचा. पाटील बाजांनी जे खताची ढोस मला काढून दिलेली आहे 1846 पोटॅश ह्युमॉल रिलीजर कॅलनेट हे एकत्र करून एकरीच्या हिशोबाने एकत्र करून प्रति झाडास जे त्या ग्रॅमप्रमाणे पडतील ते मी गोल बांगडी न करता अख्ख्या ओहरात हाताने फोकून त्या पद्धतीने ढोस केलेले आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला मिळालेला आहे. आपण पहिलं जुन्या पद्धतीने गोल गोल रिंग करून टाकत होतो, त्याच्यापेक्षा फुकून दिलेला डोस कधी बी चांगला पडला गेलेला आहे. आजचं मला सांगायचं म्हणतं की आज ह्या पाटील बाय टेक्निकचा जो वापर करतो आहे ह्याच्यामुळं मला तो चांगला रिझल्ट मिळालेला आहे. जर कोणाला ट्रायसाठी तर त्यांनी 1/2 एकर 1 एकरभरासाठी ट्राय घ्या, याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो याची गॅरंटी. आणि ऑलरेडी माझं याच्या आधी 3 एकर क्षेत्र होतं, 3 एकरवर मी ट्राय केली, त्यानंतर मी आज 15 एकरला ट्राय करतो आहे, म्हणजे मला रिझल्ट चांगला मिळाला, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. मागच्या वर्षी त्याच्या आधी 3 वर्ष जो वापरलं याच्या आधी म्हणजे मला कधी रिझल्ट म्हणजे त्याच्यापेक्षा वाढव जास्त पद्धतीने माल निघत चालला गेलेला आहे. गेले 3 वर्ष मी खत वापरतो आहे, मला मालामध्ये बी वजनामध्ये बी माल चांगला निघालेला आहे, आणि जो मी मटेरियल टाकलेले पाटील बायोटेक्निकचं ती त्याच्यातलं आपटेक बी चांगला मिळाला, झाडाची गोत मिळाली, त्यामुळे मला रिझल्ट चांगला मिळालेला आहे. इथून मागं गेली आम्ही 20 वर्ष पारंपरिक पद्धतीने
कांदा कांदा निघाले, सोयाबीन, भुईमूग अशी पिकं घेत होतो. तर गेली 15 वर्षापासून आम्हाला हे जमिनीचा कांद्यामुळे आणि भिजट जमीन राहिल्यामुळे हे जमिनीचा पोत खराब व्हायला लागला, जरा क्षारिकपणा जास्त वाढला. त्याच्यामुळं मग आम्ही आमच्याच गावातील निवृत्ती घोलप यांच्या केळीचा प्लॉट पाहिल्यावर मग आम्ही केळी हे उत्पादन सुरू केलं. गेल्या वर्षी आम्ही काही पारंपरिक पद्धतीचे काही 2-3 प्लॉट बघितले. त्याच्यात निवृत्ती घोलप यांनी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान घेतले होते. त्याच्यामुळे त्यांची केळीची उंची, झाडाचं बुंदा, एक गडाची लांबी, गडाची गोलाई एकदम अशी आकारबाज दिसली. त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी पाटील बायोटेकचं सुरूला उत्पन्न घेतलं. गेली 4 एकर क्षेत्रासाठी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान केलं, उपयोगात घेतलं. त्याच्यामुळं आम्हाला गेल्या वर्षी साधारणतः 42 ते 45 किलोची अशी एका घडाची रास पडत होती. त्याच्यामुळं आम्ही यंदाही पण सुरूला खोडव्याला परत पाटील बायोटेकचंच घेतले. तर यंदासुद्धा 42 ते 45 किलोचीच रास पडन असं उत्पन्न पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आहे. 90% आता केळीची येन झालेली आहे. यंदाही सुद्धा आमच्या केळीची 42 ते 45 किलो अशी पडेल. पारंपरिक पद्धतीने कोणतीही खतं कितीही वापरल्याने काही उपयोगच होत नव्हता. त्याच्यामुळे पाटील बायोटेकचे असं आम्हाला जे ध्यानात आलं की कमी खतात जास्त उत्पन्न, व्यवस्थित त्यांचे टेक्निकसुद्धा अगदी व्यवस्थित आहे. साधारणतः आम्हाला एका केळीला खर्च 30 ते 35 रुपये असा आलेला आहे. गेल्या वर्षी आम्हाला तेवढाच खर्च आला होता. यंदाहीसुद्धा आम्हाला असं कमीत कमी 350 ते 450 रुपये प्रमाणे प्रति झाडाचं उत्पन्न मिळेल. तरी एकरी 1200 झाडं लावलेली आहेत. तरी आम्हाला कमीत कमी 4 ते 4.5 लाख रुपये असे उत्पन्न आम्हाला मिळेल. मागच्या वर्षी देखील आम्ही एकाही झाडाला टेकू असा बांबूचा उपयोग केला नाही, कारण बांबूचं एक बांबू 22 रुपये कमीत कमी एकरी लागतात. बांबू 1200 बांबूला खर्च येतो, 50,000 रुपये खर्च येतो. 50,000 रुपयापैकी आम्हाला गेल्या वर्षी एकही पण बांबू लावायची गरज लागली नाही. आणि पाटील बायोटेकची खतं वापरून जो झाडाचा बुंदा आहे त्या बुंद्याला कमीत कमी 3.5 फूट असा बुंदा आहे. त्याच्यामुळे तो हिरवागार काळभोर असा बुंदा आहे. पाटील बायोटेकची खतं वापरल्यामुळे कमीत कमी झाडाला किती झाड जरी वाकलं तर झाड पडत नाही, कारण गेल्या वर्षीसुद्धा आम्हाला बांबू लागला नाही. यंदाहीसुद्धा बांबूची आम्हाला काही आवश्यकता वाटत नाही. तशी आमच्या ह्या शेतीत कुठेही बेडचा उपयोग केलाच नाही, कारण की पाटील बायोटेकची जी लागवडीची पद्धत आहे ती एकदम सपाट आहे. त्या सपाट असल्यामुळे जी झाडाची जी मुळं आहेत ती एकदम सपाट अशी सपाट जमिनीवर पसरतात. त्याच्यामुळं त्या बुंद्याला एवढा असा पॅकपणा येतो की ते असं पडतसुद्धा नाही. कमीत कमी झाडाचा बोजा कमीत कमी 35 किलोचा जरी घट झाला तरी झाड कलतं आहे, पण असं खालून असं निघत नाही. पहिली अशी पारंपरिक पद्धत होती की झाडाच्या बुंद्यापाशी खतं टाकायची, पण त्या खताचा काही असा उपयोगच नव्हता होत, कारण की पाटील बायोटेकची हिमॉल कॅलनेट रिलीजर ही जी लिक्विड आहे काही अशी रासायनिक खतासारखी फोकून द्या असे पिसकरून टाकायचे असतात. त्याच्यामुळे जी पांढऱ्या मुळ्यांची क्षमता अशी एकदम जोरात वाढते ती खतं टाकल्यावर. त्याच्यामुळं झाडाची उंची कमीत कमी 10 ते 12 फूट आणि कमीत कमी घड 4.5 फूट असा लांबीचा पडतो. त्याच्यामुळे झाडाच्या मुळ्या आणि झाडाची जी क्षमता आहे ती एकदम काळेभोर असा सोंब असा होतो, कारण की तो हिमॉल कॅलनेट रिलीजरमुळं जे केळीच्या झाडाची पांढऱ्या मुळ्याची जी क्षमता आहे ते हिमॉल कॅलनेट रिलीजर असं ओढून घेतं आणि झाडाची क्षमता अशी हिरवीगार राहते. आपण जे रासायनिक खतं टाकतो त्याचं काम हिमॉल कॅलनेट रिलीजर हे पूर्णपणे उचलण्याचं काम करतं. गेली 10 वर्ष आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो, कारण की प्रत्येक असं आम्ही इथून मागं कमीत कमी असं गोण्याच्या गोण्यासारखी असं खतं टाकून त्याचा असा काहीच उपयोग होत नव्हता. त्याच्यामुळे गेल्या वर्षापासून पाटील बायोटेकचे जे आम्ही जे तंत्रज्ञान वापरतो आहे तर त्याचं असं एका कमी खर्चात असं जास्त उत्पन्न मिळतं आहे. कारण की कुणीही जरी वापरलं तर त्याचा उपयोग असा चांगला होतो की
कुठलेही पीक असू, कांदा असू, ऊस असू, केळी, कापूस, कोणत्याही पिकाला वापरून बघा. वापरून बघितल्यावर कळेल पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान कसं आहे, कारण आम्ही कमीत कमी 4 एकरसाठी हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. पूर्वी आम्ही कांदा पिकं घेत होतो, तर टोमॅटो घेत होतो, तर त्यात ही जमीन जरा मुरमाड जरा जास्त असल्यामुळं त्यात काय एवढं पीक जास्त भेटत होतं, आणि मजुरीचा पण प्रॉब्लेम होतो, लेबरचा प्रॉब्लेम होतो. आमचं क्षेत्र एकन हे 5-6 एकर आहे, त्याच्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, केळीचं सर्व मार्गदर्शन पाहिलं, पण आम्हाला नंतर पाटील बायोटेकचं आम्हाला माहिती भेटली, त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही हे केळीचं उत्पन्न लावलं. ते आत्ता पाहतो तर भरपूर असं पीक भेटले, नंगराचे पण उतार चांगला भेटला आम्हाला, त्याच्यामुळं उत्पन्नात खर्च पण कमी वाचला थोडासा त्यांच्या माहितीमुळं, बाकीचे खर्च पण कमी झाले. आता या ठिकाणी आमच्याकडे मागे गारपीट पण झाली होती, हवा पण आमच्या इकडे वातावरणात भरपूर आहे, तर हे बायोटेकचा वापर केल्यामुळे, पाटील बायोटेकचा वापर केल्यामुळे बुंदा एकदम मजबूत आहे, त्या एवढी हवा असूनही आता बांबू लावले तरी काही ठिकाणी बांबू नसले तरी पण ती झाडे व्यवस्थित पडली नाही, मजबूतपणा भरपूर त्याच्यात. त्यात आम्हाला 40-45 रास पडली व्यवस्थित, एकदम झाडे पण मजबूत आहेत, त्याच्यामुळं चांगले उत्पन्न भेटलं आम्हाला. आम्ही आता या ठिकाणी बेडचा वापर, त्याला खर्च होतो ट्रॅक्टरने वगैरे, बेड पाडायला भरपूर खर्च होतो, आम्ही बेड न वापरता सपाटीमध्येच व्यवस्थित लागवड केली आहे, त्याच्यामुळं आम्हाला ट्रॅक्टरचा वगैरे खर्च वाचले, भरपूर खर्च वाचले, त्यातून चांगला प्रकार घडला, व्यवस्थित माल पण निघाला, सर्व व्यवस्थित झाला. आम्हाला आता या ठिकाणी साधारण 40 रास पडली आहे, या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं साधारण इतरांपेक्षा जास्त त्याचे वजन वगैरे भरपूर भेटले आहे, त्याच्यापेक्षा खर्च कमी असून उत्पन्न भरपूर भेटलं आहे त्या प्रमाणात. हे इतर शेतकऱ्यांपेक्षा आम्हाला पाटील ॲग्रो बायोटेक्समुळं ह्याच्यात आम्हाला 15 किलोपेक्षा जास्त वजन पडल्यामुळं त्यांचे आम्ही आभार आहे. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे ते व्यवस्थित ते आम्हाला पण त्याचा भाव पण भेटला, त्याचे एकदम माहिती पण भेटली. पाटील ॲग्रोचे बायोटेकचं आम्ही खतं औषध वापरल्यामुळे इतरांपेक्षा आम्हाला 1.5 प्रति एकर मागे 1.5 लाख रुपयाचं जास्त फायदा झालेला आहे. पारंपरिकपेक्षा इतर खर्चापेक्षा मी व्यवस्थित जास्त आम्हाला त्याचा भाव भेटलेला आहे. आमचे इतर खर्चापेक्षा पण याचे खर्च कमी झाला, त्यामुळे जास्त फायदा झाला. पूर्वी आम्ही रासायनिक खतं नांगरट वगैरे करून टाकायचं, त्याच्यात खड्डे वगैरे घ्यायचे, पण ती खतं प्रमाण माहीत नसल्यामुळे ते भरपूर खतं आम्ही टाकायचं, आणि ते खत उपयोगी पण पडत नव्हतं जास्त, कारण लवकर लागत पण होतं. आम्ही उकरून पाहिलं ते खत तसंच असायचं, पण नंतर पाटील ॲग्रो यांच्या मार्फत आम्हाला एक स्प्रेची खतं भेटली, ती वेळेवर लावली गेल्यामुळं त्याच्यात कमी खर्च करून ज्या उत्पन्न पण चांगलं आलं, बुंदा जाम झाला, नंगर पण चांगले पडले, त्याच्यामुळं त्याचा आम्हाला आणखीन फायदा झाला. त्यांनी वेळेवर आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही त्याच्यात आणखीन फायदा घेतला. मी तर म्हणतो आता आम्ही हे तंत्रज्ञान लवकर जर वापरत आलं असतं तर अजून आमचा फायदा आला असता, पण काही वेळ गेली नाही अजून तरी. आम्ही आता हे ऊसासाठी पण वापरतो, आणि कुठल्या पण पिकासाठी वापरण्यास एकदम योग्य आहे. आता मी तर म्हणतो कोणाला जरी वाटलं 1/2 एकर क्षेत्र जरी असलं, आपली जमीन काळी असू भरकड असू, आपण जर यांच्या मार्फत जर संपर्क साधला, पाटील यांच्याकडे जर संपर्क साधला, हे आपल्याला नक्कीच वेळोवेळी मार्गदर्शन करून आपल्याला त्या पद्धतीने पिकात काय करायला लागेल, कसं करायला लागेल हे समजून सांगतील, आणि यांची एकदम सांगण्याची पद पण एकदम व्यवस्थित आहे ना, का आपल्याला एकदम त्यातले खर्च किती कमी होऊन उत्पन्न किती जास्त होईल हे पण एकदम व्यवस्थित सांगतात. आपण यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे.